दहीहंडी महोत्सव बंधुभाव व ऐक्य भावना वृद्धिंगत करणारा सांघिक खेळ असल्याचं प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केलं. 2 वर्ष कोरोना काळाच्या बंदीनंतर पुन्हा एकदा प्रचंड जोश, उत्साह आणि जल्लोष घेऊन यंदाचा दहीहंडी महोत्सव सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा झाला. पालीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा पुरस्कृत लाख मोलाच्या दहीहंडी सोहळ्याचं दिमाखदार आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी पेण, सुधागड, रोहा मतदारसंघासह जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. गोविंदा पथकांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लहान थोर, आबालवृद्ध, पुरुष, महिलांसह अलोट गर्दी उसळली होती. येथील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 1,11,111 रुपये रोख आणि आकर्षक चषक असं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं. या दहीहंडी महोत्सव सोहळ्याला आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. अनुपम कुलकर्णी यांच्याकडून गोविंदा पथकाने दिलेल्या सलामीस वैयक्तिकरित्या पारितोषिक लावण्यात आलं होतं. या दहीहंडीच्या उत्सवामुळं सर्व लोकांची मनं एक होतात आणि ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघात पूर्णपणे एक वातावरण असं झालं आहे की कृष्णमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या कृष्णमय वातावरणात आज सगळे बंधू भगिनी सगळ्या एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा होतो आहे. मला खरं म्हणजे या उत्सवानिमित्त आपल्या सगळ्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजेत की हा आत्ता जसा प्रो कबड्डी तसाच आता हा कबड्डी प्रो कबड्डी म्हणून शा सरकारने नामदार या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेबांनी आज ह्या ठिकाणी 10 लाखाचा विम्याचा कवच दिलेला आहे आणि हा संपूर्ण खेळ हा मैदानी खेळ म्हणून झालेला आहे आणि ह्याला खरं म्हणजे सगळ्या लोकांना त्याच्यासाठी फायदा होणार आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी जे काय कोणाला दुखापत झाली काय झालं तर त्याला मदत मिळणार आहे, दुसरं काय झालं तर त्याला मदत मिळणार आहे आणि म्हणून ह्या खेळाचा उपयोग पूर्णपणे ह्या ठिकाणी केला पाहिजे. लोकांना एकत्र आणण्याचं हे काम आहे, एकत्र गोडीगुलाबाईने राहण्याचं हे काम आहे आणि हे ह्याच्यासाठी खरं म्हणजे सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने गोविंदा पथकांना आपलं काय आव्हान असणार आहे ज्या पद्धतीने हेल्मेटचे वगैरे वापरणं किंवा सगळे हेल्मेटची वापरण्याची सगळी सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. त्यांना दुखापत झाली तर त्याच्यासाठी मदत मिळणार आहे, काय दुसरं काय झालं त्याच्यासाठी मदत मिळणार आहे आणि ह्यासाठी पूर्णपणे या खेळाला संपूर्ण मैदानी खेळ म्हणून सांभाळलेला आहे. यामध्ये 6 थरास 5,000 रुपये रोख रक्कम, 5 थराला 4,000 रुपये रोख रक्कम तर 3 थराला 2,000 रुपये रोख रक्कम असं पारितोषिक लावण्यात आलं होतं. यावेळी अमीर पठाण व परेश वडके यांचा आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र पाटील तसंच शिवसेना सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख, शिवसेना शिंदेगड उपजिल्हा प्रमुख अनुपमदादा कुलकर्णी, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, शिंदे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, पेण सुधागड रोहा विधानसभा संपर्क प्रमुख संदीपभाऊ दबके, भाजपा पदाधिकारी सिराज पानसरे, किशोरभाई म्हात्रे, राजेंद्र गांधी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सावंतसह ब्युरो रिपोर्ट, रायगड.